चंडीगढमध्येच आहोत. संध्याकाळचे 4 वाजलेले पुन्हा एकदा संध्याकाळचे 6 वाजलेले आणि आम्ही चंडीगढमध्येच आहोत. रेहलची गाडी बदलून आणलेली आहे, पेट्रोल एक्सचेंज केलेले, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की डॉक्युमेंट्स क्लिअर नाही झाले. आता डॉक्युमेंट आणायला तो माणूस गेलेला आहे. मी डॉक्युमेंट घेऊन गेलो ना, तो गाडी देण्यासाठी तो डॉक्युमेंट घेऊन आला त्याच्यामुळे. हाय, आणि फायनली प्रवासाला सुरुवात झालेली आहे. मी आणि आमच्या भोसरीत इकडे धनंजय लांडगे. नाव काय आपलं? अक्षय. मित्रांनो, खूप भूक लागली आम्हाला एअरपोर्टवर, तर जर तुम्ही कधी येणार असाल बाकीच्या टाईममध्ये एअरपोर्टला, तर आवर्जून इथे पावभाजी, पुलाव, बिर्याणी काहीच खाऊ नका. हां, घरून खाऊन या. जे काही खाऊ नये ते बाहेर खाऊ. रात्रीचे 1:30 वाजलेले असताना अल्टिमेट ट्रेकर हायकरचे कार्यकर्ते इकडून आलेले आहेत. अल्टिमेट ट्रेकरचे कार्यकर्ते रात्री 1:30 वाजता आमचं आगमन झालेलं आहे इथे. हा, तर आपण आत्ता आहोत इंटरनॅशनल एअरपोर्टवर, आणि एअरपोर्टवर हा JVK म्युझियम आहे. थोडक्यात साधारण 800 ते 900 मीटर पूर्ण वॉलवर आपल्या भारताची संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचे विविध पैलू यांनी इथे मांडलेले. खूप जुन्या जुन्या वस्तू, जुन्या गोष्टी आहेत ते बघण्यासारख्या. एअरपोर्टवर आल्यावर आपला वेळ कसा जाईल ते समजत नाही. आवर्जून भेट द्यावी आणि आवर्जून पाहावं असं हे म्युझियम आहे. उमाजी तात्याबा पेंटर 1934 सालचं हे पेंटिंग, ती अप्रतिम आहे. तुम्ही बघा, वाजून 38 मिनिटे झालेले आहेत. बरोबर, नवीन एक मेंबर ॲड झाली स्नेहलची पाठीमागे, आणि इथे भाऊंचे अपडेट्स चालू आहेत. सकाळी सगळी जनता साखर झोपेत आहे. गुड मॉर्निंग चंडीगढ. Thank you.
कधी येणार आहे बॅग तुझी? येईल माझी बॅग आता 5 मिनिटात येईल, मला फक्त तू 5 मिनिटं दे. आता चंदीगड एअरपोर्टच्या बाहेर आलो आहोत, कॅब केलेली आहे, पावसाचं वातावरण आहे छान, हिरवळ तर अजून काही दिसलेली नाही आहे, लालवाली हिरवळ. अशा पद्धतीने आम्ही आलो आहोत सेफ एक्सप्रेस चंडीगडच्या शाखेमध्ये. तर इथे आमच्या बाईक उतरलेल्या आहेत आणि बघूया आता एकदम सेफ आलेत का नाही त्यांच्या नावाप्रमाणे. तर लेह लडाख प्रवासातील पहिला जेवणाचा टप्पा चंदीगड येते. काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला 3 तास लेट झालेला आहे. आजचा मुक्काम जो मनालीला होता तो बदलून मनालीच्या अलीकडे होईल. 22 संध्याकाळी कुठपर्यंत आम्ही प्रवास करतो पण चंदीगडमधील ढाब्यावर आम्ही जेवायला आलो आहोत. पाल ढाबा. हाय, प्रवासाला नुकतीच सुरुवात झाली असेल, जेमतेम 5 किलोमीटर सुद्धा आम्ही पुढे गेलो नसेल. चंदीगड मध्येच आहोत, संध्याकाळचे 4 वाजलेले, सकाळी 8:30 फ्लाईट आमची आली होती चंदीगडमध्ये, पण अजून इथेच आहोत. गाडीचे एक मॅटर सॉल्व होत आहे, एक गाडी एक्स्ट्रा हायर केली होती इथे, ते घेतली आणि त्याच्यानंतर चंदीगडमध्ये जेवण करून आम्ही हार्डली 2 किलोमीटर पुढे आलो असू. खूप छान पाऊस आला आणि या पावसात आम्हाला थांबायचं नव्हतं, पण आम्हाला थांबवलं ते म्हणजे योगेशच्या गाडी. चाक पंक्चर झालेली होती, प्रवासाला अजून सुरुवात नाही झाली आणि इथे चाक पंक्चर झाली. लडाखची राईड तो म्हणजे असंख्य संकटांनी भरलेली राईड असते. संकटाची नांदी आपल्याला आतापासून सुरू झालेली आहे आणि लडाख कम्प्लीट करणे म्हणजे ह्या संकटांवर मात करणे. डोंट टेन जस्ट कूल, काही होणार नाही, एन्जॉय. ओके बाय. पावसाने आम्हाला खूप भिजवलंय, त्यात योगेशची गाडी पंक्चर झाली होती, स्नेहलची जी बदली गाडी पुन्हा मागवली, त्याचे डॉक्युमेंट विसरले, ते डॉक्युमेंट घेऊन आले, गाडीतलं पेट्रोलची आदला बदल केली आणि या सर्व घडामोडींनंतर आता आम्ही निघालो आहोत मनालीच्या दिशेने. गुड मॉर्निंग बिलासपूर.